दक्षिण सोलापूर कुंभारी येथे श्री बसवेश्वर महाराज यांच्या जयंती निमित्त महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठान बसवेश्वर चौक कुंभारीच्या वतीने सामाजिक कार्य करण्याच्या उद्देशाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। बसवेश्वर महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून रक्तदान शिबिराचा उद्घाटन माजी उपसरपंच अडद व्यापारी गजानन होनराव यांच्या हस्ते करण्यात आला। 100 हून अधिक रक्तदातांनी रक्तदान केले। या शिबिराला जनतेकडून चांगला प्रतिसाद मिळाला। मंडळाचे सदस्य मोठ्या उत्साहाने रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी मोठ्या उत्साहाने प्रयत्न केले। येत्या 26 तारखेला भव्य दिव्य असा मिरवणुकीचे नियोजन मंडळाच्या वतीने करण्यात आला असून त्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी जनतेला आवाहन केले। यावेळी अध्यक्ष दिलीप बनसोडे, उपाध्यक्ष किरण मडिवाड, विठ्ठल जडगे, मंडळाचे आधारस्तंभ नागनाथ कटारे, रवी होनराव, सुनील वाले, सादिक मुजावर व मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते। यावेळी धर्मराज गुंडे व रवी होनराव यांनी आपले मनोगत व्यक्त केले। चौक महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठानच्या वतीने आज सामाजिक कार्य करण्याच्या हेतूने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन या ठिकाणी करण्यात आलेले आहे। मंडळाच्या या सत्कार्याला किंवा चांगल्या भावनेला प्रतिसाद म्हणून सर मी या ठिकाणी मंडळाच्या वतीने आवाहन करू इच्छितो की सर्व ग्रामस्थ युवावर्ग येऊन या ठिकाणी रक्तदान करावा। रक्तदान करण्याचा हेतू रक्तदान शिबिर ठेवण्याचा हेतू असा की आपल्या गावामधील आपल्या प्रभागामधील बहुसंख्य अशा प्रत्येक वेळा अडचणी या ठिकाणी येत असल्यामुळे रक्ताचा तुटवडा भासत असल्यामुळे रक्तदान मंडळाच्या वतीने असं नियोजन आहे की आपण रक्तदान केलं असेल तर रक्तदात्याचे नातेवाईक असतील किंवा रक्तदात्याचे घरचे असतील त्यांना मोफतपणे रक्त या ठिकाणी वर्षभरामध्ये उपलब्ध करून देण्यात येईल। म्हणून बहुसंख्येने या ठिकाणी रक्तदान करावं असं मी मंडळाच्या वतीने सर्वांना आवाहन करू इच्छितो। नमस्कार तमाम सर्व बसव भक्तांना प्रथमतः मी नमस्कार करते आणि जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज या ठिकाणी कुंभारी येथे श्री बसवेश्वर महाराज प्रतिष्ठान कुंभारी या ठिकाणी गेली 10 वर्ष झालं मंडळ नेहमी सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असतो आहे। यंदा भव्य दिव्य अशा पद्धतीने रक्तदान शिबिर, कारण हा रक्तदान शिबिर घेण्यामागचा ह्या प्रतिष्ठानचा मूळ उद्देश म्हणजे आज तुम्ही बघत असाल की सोलापुरामध्ये 42.2° सेल्सिअसचा तापमान आहे। अनेक रुग्णांना सहकार्य झालं पाहिजे किंवा त्यांना रक्ताची कमीपणा भासू नये यासाठी या मंडळाने यावेळी रक्तदान शिबिराची नियोजन केली। तर आता माझ्या मतेने 90 रक्तदात्यांनी रक्तदान केलेत, अजून मेबी एक 50 रक्तदाते रक्तदान करणार आहेत। गेली 140 ते 150 रक्तदाते या ठिकाणी रक्तदान करणार आहेत। तर मला अतिशय आनंद वाटतो कारण आज 140 रुग्णांना या मंडळाच्या वतीनं एक नवजीवन। महात्मा बसवेश्वर महाराजांची जयंती, महात्मा बसवेश्वर महाराजांच्या जयंतीनिमित्त आज कुंभारी येथे बसवेश्वर चौक महात्मा बसवेश्वर जयंती यांच्या जयंतीच्या माध्यमातून सामाजिक कार्य घडावा होय त्याचा समाजाने बोध घ्यावा या हेतूने मंडळाच्या वतीने आज रक्तदान शिबिराचे या ठिकाणी आयोजन केलेले आहे। गेली 2014 पासून हा आम्ही बसव जयंती साजरा करत आहोत। बसव जयंतीच्या माध्यमातून समाजातील सर्व घटकांना, सर्व जाती धर्मातील लोकांना एकत्रित आणून समाज कार्य घडावा या हेतूने, या उद्देशाने आम्ही दरवर्षी बसव जयंती साजरी करतो। हाच हीच परंपरा आम्ही आजवर चालत आलेलो आहे। प्रत्येक वर्षी रक्तदान शिबिर होणार, सामाजिक कार्य असं आम्ही प्रत्येक वर्षी करत आलेलो आहे। प्रत्येक वर्षी 150, 200, 300 या पद्धतीने आम्ही रक्तदान शिबिर रक्तदाते या ठिकाणी रक्त देतात। वर्षभरामध्ये त्या रक्त दिलेल्यांना नातेवाईक असतील किंवा गावकरी कोणी अनोळखी व्यक्ती देखील असला तरी आम्ही मोफतपणे या ठिकाणी त्यांना रक्त वर्षभर रक्त आम्ही या ठिकाणी पुरवठा करतो। असं सामाजिक कार्य मंडळाच्या माध्यमातून आपल्या मंडळाचा इतरांनी बोध घ्यावा असं मला या ठिकाणी वाटते व हीच परंपरा आम्ही कायमस्वरूपी पुढच्या पिढीला प्रेरणा देण्यासाठी ही परंपरा पुढे तसंच चालत राहावं यासाठी नवीन युवा पिढीला मार्गदर्शन व्हावं या उद्देशाने आम्ही हे सामाजिक कार्यक्रम या ठिकाणी घेत असतो व कायमस्वरूपी असंच या पद्धतीने आम्ही घेऊ व तसेच येत्या 26 तारखेला मंडळाच्या वतीने बसवेश्वर महाराजांच्या मूर्तीचे मोठ्या भव्य दिवस मिरवणूक या ठिकाणी होणार आहे। मी सायंकाळी ठीक 6 वाजता हा मिरवणूक सुरू होऊन संध्याकाळी 10 पर्यंत हा मिरवणूक चालणार असा आहे। मी सर्व आपल्या भागातील जनतेला तमाम लोकांना आवाहन करू इच्छितो त्यांनी या मिरवणुकीस उपस्थित राहून मिरवणुकीचा आनंद घ्यावा।